जयमल्हार जय इंडिया। महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना, सर्व माझ्या भगिनींना, सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना जय मल्हार। आज खरं तर खूप उशिरा 8 वाजता आज लाईव्ह आलोय, अचानक मला लाईव्ह यावं लागलं। काही माझे बांधव जर का कदाचित आज लाईव्ह नसतील तर त्यांनी लाईव्ह यावं, माझं या लाईव्हच्या माध्यमातून सांगेल। काहींचे मोबाईल बंद असतील किंवा काही जण वेगवेगळे आजच्या या सणासुदीच्या धामधुमीत व्यस्त असतील आपल्या कुटुंबासमोर बरोबर सण साजरा करायला, तर थोडे 15-20 मिनिटं सर्वांनी वेळ काढा, कारण दौंड तालुक्याच्या महत्वाच्या विषयावरती आज मला चर्चा करायची। ज्या दौंड विधानसभेमधून आपल्या सर्वांना एक इतिहास घडवायचा होता आणि ज्या दौंड विधानसभेच्या माध्यमातून एक जो दगा फटका झाला होता 2019 ला, जो सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला होता, दौंड मधल्या तमाम महाराष्ट्रातीलच नव्हे, दौंड मधीलच नव्हे तर सर्व आपल्या समविचारी बांधवांनी तो दगा फटका कसा झाला, कुणी केला, कशा पद्धतीने केला, हे सर्व सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले। आणि ह्या सर्व विषयाचं आज मला तुमच्याशी इतक्या उशिरा लाईव्ह यायचं कारण आहे। बरेच जण कदाचित लाईव्ह नसतील तर माझं त्यांना सांगणं आहे की जरा हे थोडस विचारपूर्वक ऐका। गेली अनेक महिने झालं दौंड तालुक्यामधून एक नवा काहीतरी आपल्याला तिसरा पर्याय द्यायचा आहे म्हणून आपल्या समाज बांधव असतील, समविचारी बांधव, आपले सर्व ओबीसी सर्व सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन तिसरा पर्याय द्यावा ह्यासाठी वेळोवेळी मिटिंगा झाल्या, वेळोवेळी चर्चा झाल्या। त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही देखील गावागावात वाड्या बसतात, सर्व आपले प्रामाणिकपणे ज्यांची इच्छा आहे निस्वार्थीपणाने फिरणारे सर्व समाज बांधव एकत्र येऊन त्या सर्वांनी त्या ठिकाणी विचार आणि विनिमय केला की आता दौंड तालुक्यातून एक कोणतरी नवीन पर्याय द्यायचा, मग तो आपल्या सर्व सर्वांच्या विचाराचा असेल, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असेल, सर्वांना एकत्र करून लढणार असेल। आणि मग त्यासाठी गेली 3-4 महिने फिरत असताना मी देखील त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर म्हटलो होतो की दौंड तालुक्यामधून कोणताही असा तिसरा पर्याय तालुक्याने द्यावा। त्याच्या मागं पूर्ण आपण महिना 2 महिने त्यांच्या मागं पूर्ण ताकद उभी करून दौंड तालुक्यातून एक वेगळा इतिहास तयार करू। आणि जर कुणाची इच्छा नसेल, कुणाच्या तेवढी धमक नसेल, हिंमत नसेल, तर हा घनश्याम बापू हकीत त्या दौंड तालुक्यातून निवडणूक लढण्यासाठी समर्थ आहे। साम दाम दंडभेद जसं काय असेल त्या पद्धतीने तयारी आहे, या सर्व तयारीशी मी आज देखील ठाम होतो आहे। आता हे लाईव्ह करायच्या अगोदरपर्यंत मी ठाम होतो, परंतु गेली 15 दिवस रासपच्या राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब आणि त्यांच्यासोबत काही तालुक्यातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची रासपच्या बैठक झाली का चर्चा झाली मला माहीत नाही, आणि त्यांनी असं सांगितलं की जानकर साहेब तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्षातून तिकीट देणार आहेत, उमेदवारी देणार आहेत, तुम्ही रासपमधून निवडणूक लढवा। म्हटलं काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे। ज्या आपल्या नेत्याचा जानकर साहेबांचा ते मी त्यांच्या पक्षाचा कोणताही पदाधिकारी नाही, एक पद सेकिंड नाही माझ्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाचं नाही, पण जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे ते आमच्या जातीचे नेते आहेत। ह्या उद्देश मनाशी बाळगून मी त्या ठिकाणी संमती दर्शवली होती की मी राष्ट्रीय समाज पक्षातून ठीक आहे, साहेब जर का मला देत असतील उमेदवारी तर माझी तयारी आहे। परंतु जिल्हा तालुका पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ह्या सर्व लोकांशी चर्चा करत असताना आणि त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्याशी ह्या गोष्टी मला ऐकायला मिळत असताना मी म्हटलं मला एकदा जानकर साहेबांना भेटू द्या, साहेबांशी मला थोडी चर्चा करायची, साहेबांशी थोडं मला विषय एक पाच उमेदवारीचं सोडा मला वेगळ्या विषयावर चर्चा करायची, यासाठी मी वेळोवेळी जानकर साहेबांना फोन केला, कॉन्टॅक्ट केला भेटण्याचं, पण त्यांचे दौरे किंवा काय असेल किंवा काय मला माहीत नाही किंवा काय त्यांच्याकडून होणार असेल मला माहित नाही, त्यांनी मला उमेद म्हणजे भेटणं टाळाटाळ केली, म्हणजे मला वेळ नाही म्हटले किंवा म्हटले मला मुंबईला जायचंय, मला आता त्या विषयावरती मी बोलू शकत नाही किंवा वगैरे वगैरे बरीचशी कारणं दिल्यामुळं मी पण थोडंसं मग शांत राहिलो की बाबा
काही साहेबांच्या मनात माझ्या बाबतीत काही संभ्रमता आहे का, किंवा काही गैरसमज आहे का, किंवा काय म्हणजे खरंच ते व्यस्त आहेत का? कारण की इकडे जिल्हा आणि तालुका पातळीवरची लोक म्हणतात की तुम्ही तयारी करा साहेब, तुम्हाला तिकीट देणार आहे, आणि इकडे साहेब तर मला वेळ द्यायला देखील तयार नाही, 2 मिनिटं बोलायला तयार नाही. बरेचसे आता देखील मी आज हे लाईव्ह करायचं कारण हे की गेली 8 तास साहेबांचे निष्ठावंत पक्षाचं निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे काम करणारे आज 5-6 कार्यकर्ते इथे येऊन बसले होते. 8 तास जर माझ्याशी चर्चा करताय, परंतु साहेबांचे काही माझ्याशी चर्चा करायची इच्छा नाहीये असं त्या 8 तासाच्या आताच्या बैठकीतून कळलं. की प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांचे राष्ट्रीय सचिव अजून कोण असतील, त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणले साहेबांशी बोलणं आम्ही बघतो, प्रयत्न करतो. साहेब चाललेत परभणीला आणि साहेबांना काय आता खूप बिझी आहेत. ठीक आहे, साहेब मोठे नेते, साहेबांच्या मागे महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे, उमेदवार द्यायचे आहेत, निवडून आणायचे, सगळ्या गोष्टी ऍग्री. परंतु माझं एकच सांगणं आहे की उद्या 3 वाजता शेवट वेळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करायची. गेली 15 दिवस मी कॉन्टॅक्ट करतोय साहेबांना, साहेब आपण जिथं असाल तिथं येऊन मी भेटतो. मी हे तुम्हाला का सांगतोय की उद्या तुम्हीच लोक म्हणताल की बापू दौंड मधून तुम्ही निवडणूक लढवणार होता, का शांत बसला, या माझ्या शांततेच्या मागचं कारण देखील समजून घ्या. मला निवडणूक लढवण्यात इंटरेस्ट नाहीये. मी माझ्या पूर्ण 20-22 वर्षात खूप निवडणुका बघितल्यात, खूप नेत्यांना जवळून बघितले, खूप नेत्यांचे समोर आणि माग काय काय सगळं बघितलेले. मला त्यात इंटरेस्ट नाही अजिबात निवडणूक लढवण्यात. असं असतं तर मी कितीतरी निवडणुका लढवल्या असत्या, बिलकुल इंटरेस्ट नाही. परंतु मला आपल्या जातीवर झालेला अन्याय आणि जातीच्या आपल्या माणसासोबत केलेली गद्दाराला त्या ठिकाणी गाडायचा होता आणि गाडायचा आहे, म्हणून मी हे पाऊल दमूच उचललं होत. ज्या 70,000 धनगर बांधवांच्या मताचा विचका करून ज्या माणसांनी बोटाला धरून राजकारणात ज्याला वाट दाखवली, त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणारी ही पिलावर ठेचायची होती. म्हणून मी त्या ठिकाणी एवढी तयारी दर्शवून साहेबांना 5-7 दिवस 8 दिवस झालं मागं मागं पडतो साहेब वेळ द्या. परंतु साहेब म्हणजे मला आता कळलं नाही की 1 मिनिट सुद्धा बोलायला तयार नाही. म्हणजे घनश्याम बाप्पू हक्के दौंड तालुका कटपोन काही लोकांना ते म्हणले. मी हे का सांगतोय, मी जे वास्तव आहे ते मांडतोय, कुणाला वाईट वाटलं आणि कुणाला चांगलं वाटलं यासाठी नाही मांडत. कुणाच्या सुपाऱ्या घेऊन कुणाच्या विरोधात काम करणारी घनश्याम बाप्पू हक्के अवलाद नाहीये. आणि आमच्या आईच्या मातेने जे आम्हाला शिकवले ना, ती शिकवून घेऊन आम्ही आज जीव सामान्य आमच्या जीवनात जगतोय, ताटमानेने स्वाभिमानाने. आणि असं होत असताना ज्यावेळेस सर्व तालुका जिल्हा निवडून की बाबा तुम्ही फॉर्म भरायचा, तुम्ही फॉर्म भरायचा, तुम्ही फॉर्म भरायचा, तुम्ही राष्ट्रपतीमधून आहो, पण महाराष्ट्रामध्ये असं एक तरी उदाहरण दाखवा की ज्या दौंड विधानसभेसाठी मी आज मला म्हणतायत की उमेदवारी अर्ज भरा, त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बिलकुल पण भेटायला तयार नाहीत. पुण्यात आले तरी भेटायला तयार नाहीत, मुंबईत यायला मी तयार आहे तरी भेटायला तयार नाहीत, फोनवर बोलायला तयार नाहीत. काही ठिकाणी ते असे म्हणले की तो अमुक अमुक ह्याचं काम करतो, अमुक अमुक पक्षाचंच काम करतो, म्हणून माझ्यावरती वेगवेगळे आरोप केले. हे मी का सांगतोय पटत नसेल कुणाला, पण माझ्यावर जो प्रसंग घडला तो आहे तसा ऍज इट इज तुमच्या पुढे ठेवण्याचं कारण आहे. उद्या तुम्ही म्हणता की घनश्याम बाप्पू हक्के कधी मैदानातून माघार घेत नाही, मग दौंड तालुक्यामध्ये असं का घडलं? आणि हे जरी होत असलं तरी ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दाराला सोडणार नाही मी, हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे मी काय जरी रासपमधून माझं जे काय मला म्हणजे मी तर रामराम मागच ठोकलाय, पण आज जी निस्वार्थीपणाने आपले समाज बांधव या त्यात 8-8 तास मला अक्षरशः वाईट वाटलं. आमचे सचिन दादा गडदे आलते त्यांच्यासमोर, तो पप्पू लकडे आणि बाकीचे बरेचशी आलती, त्याचे सागर आलता आमचा हिंगणगावचा, अशी बरीचशी लोक होती. काल रात्री 3-3:30 वाजेपर्यंत बसली होती यवतची पोरं पाट्टेच्या ह्याच विषयावर. आज देखील 12 वाजल्यापासून आता 8 वाजले, 8 तास बसली होती. एकच प्रामाणिक इच्छा, साहेबांचा पक्ष आपल्याला पुढे न्यायचा, पक्षाला न्याय मिळवून द्यायचा. अहो पण ज्या पक्षाला न्याय मिळवून द्यायचा आहे त्या पक्षाचे अध्यक्षच तुमच्याशी बोलायला तयार नाही, काय समजायचं आम्ही?
आम्ही समजायचं काय काय घनश्याम बापू हक्की काय चोर आहे दरोडेखोर आहे आतंकवादी आहे काय गुन्हा काय आमचा की तुम्ही आमच्याशी बोलायला तयार नाहीत आमचा गुन्हा काय म्हणजे मी जर का माझ्या जातीच्या माणसावरती गद्दारी झाली म्हणून त्या गद्दारीचा सूळ घेण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहायला तयार झालोय काय मी तुमच्याकडे साहेब तुम्ही मंदाना जानकर साहेब मी आय एम अ कमांडर नॉट डिमांडर माझ जर का माझ्यासारख्या जर का ठीक आहे मी काही मोठा नाही आहे छोटा आहे तुम्ही आज फोनवर बोलायला तयार नाही तुम्ही तुमचे कार्यकर्ते 15-15, 20-20 वर्षाचे जे त्यांना म्हणताय की माझ्याशी बोलू नको जे काय ते तिकडे बघ अहो विधानसभेचं तिकीट देताना 4-4, 5-5 बैठका होतात मुलाखती होतात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची आणि तुम्ही माझ्याशी बोलायला तयार नाही कोर्टल्या बेसवर मी उमेदवारी घ्यायची कोणत्या ताकद याच्यावर घ्यायची कुठल्या बेसवरती मी जर का तुम्हाला माझी एलर्जी आहे माझ्या नावाची एलर्जी आहे माझा त्रास आहे माझ्यापासून काय तुम्हाला धोका आहे किंवा माझ्यापासून काय काय माझं एकच आहे ना की मी निस्वार्थी आहे आणि कुणी किती जरी काय जरी आमिष दाखवले आणि कसली जरी ताकद वाढवली तर कुणाच्या बापाला ऐकणार नाहीये ही माझी चूक आहे ही आज मला कदाचित भोवतीये का म्हणून तुम्हाला मी नकोय का कारण 4 भिंतीत राहून नुसतंच ओपन ओपन चॅलेंज द्यायचं आणि घरात जाऊन लपून बसायचं अशी आवडत नाही आमची आम्ही जर का चॅलेंज देतो तर जाऊन तिथं त्याचा चॅलेंज पूर्ण पण करतो नाद केला तर नाद पूर्ण पण करतो निवडणूक लढवून मला जिंकून यायचं आणि काय तिथं खूप मोठा मलिदा लाटायचा आहे हा विषय माझ्या कधी आयुष्यात मनात नाही आलो आमच्या बाप दादाने कधी केलं नाही पण मला त्या गद्दाराला धडा शिकवायचा ज्या गद्दारांनी साहेबांशी गद्दारी केली धनगर समाजाच्या 70,000 धनगर समाजांच्या पाठीत खंजीर टराटरा खुपसून पाठणपार अशी लवलाट केली त्याचा मला बदला घ्यायचा होता आणि म्हणून मी एवढं साहेब बोलत होतो तुम्हाला मी कधी आम्ही मोठेपणा किंवा मी खूप मोठा आहे आणि मी 22 वर्ष काम करतो महाराष्ट्रात माझे फॅन फॉलोअर्स महाराष्ट्र असलं कधीच नाही साहेब मला 5 मिनिटं गाडीत द्या रस्त्यावर द्या तुम्ही सांगाल तिथं येतो तुम्ही म्हणाल तिथं येतो तरी तुम्ही मला म्हटलं नाही वेळ तुम्ही कार्यकर्त्यांना म्हणता त्याला तिकीट द्यायचं नाही तो बाहेरचा आहे त्याला तिकीट द्यायचं नाही तो आमच्या पक्षाचं काम करतो साहेब या लाईव्ह मधून तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे जर का हा घनश्याम बापू हक्के कुठल्या पक्षाचा सदस्य 22 वर्षाचा इतिहास काढायचा माझा पूर्ण हिस्ट्री ज्या दिवशी हा घनश्याम बापू हक्केला तुम्ही साबित करताना की तू ह्या पक्षाचं सदस्यपद स्वीकारलं होतं त्या दिवशी हा घनश्याम बापू हक्के गुलाम म्हणून तुमच्या घरगडी म्हणून काम करेल अहो मी फक्त धनगर समाज आणि माझी जात आणि माझ्या जातीसोबत समविचारी असणारे माझा सगळं मित्र परिवार यांच्यासाठीच काम करत आलो आणि काम करत राहणार म्हणूनच माझ्यासोबत एवढे सर्व इतर लोक पण असतात ना त्याचं कारण हे असलं काहीतरी उगच कुणालाही काहीतरी सांगून चुकीची माझ्या बाबतीत माहिती देऊ नका तुम्हाला नसेल तिकीट म्हणजे मी तर आता ह्याच्यातून पूर्ण त्या रासपला तर रामराम टोकला आता मी सगळ्यांना सांगितले राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीत याच्यापुढे माझ्याशी चर्चा कुणीच करू नका मला जर का साहेबांना तिकीट द्यायची इच्छा होती आणि तिकीट द्यायची इच्छा असती तर साहेबांनी पाटसच्या त्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं असतं घनश्याम बापू हक्के हा माझा उमेदवार आहे दौंडचा साहेब माझी चॅलेंज होती तुम्हाला चॅलेंज आणि माझा अजून पण ठासून सांगणे तुम्ही जर का हा निर्णय जाहीरपणे घेतला असता ना जाहीरपणे सांगितलं असतं की घनश्याम बापू हक्के हा माझा उमेदवार दौंड तालुक्याचा आहे आणि ह्याला आजपासून मी तयारी करायला आतापासून संमती ग्रीन सिग्नल देते माझी पूर्ण संमती आहे साहेब यांच्या चड्ड्या ओल्या केल्या असत्या समोरच्यांच्या परंतु तुमच्या मनात काय चाललंय मला माहित नाही तुम्हाला माझी एनर्जी माझा राग आहे का माझं काय आहे का राज्य लेवलवरचे नेते आहात तुम्ही राष्ट्रीय नेते आहात तुमचं काय वरती काय तुमच्याशी चर्चा होत असेल आणि तुम्हाला काय माझ्या बाबतीत मिळत असेल काय ऐकायला किंवा तुम्हाला काय बोलायचं असेल त्यामुळे तुम्ही माझ्यासमोर हे करत नसाल तर आता त्यासाठी माझं सुद्धा नाईलाज आहे मी या सर्व दौंड तालुक्यातल्या बांधवांची माफी मागतो की
ज्यांच्यासाठी मी लढतोय, ज्यांची बदला घेण्यासाठी मी मैदानात उतरत होतो, ज्यांचा बदला ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी उतरत होतो, त्यांनाच माझी कदर नाहीये, त्यांना माझा तिरस्कार आहे, त्यांना माझी एलर्जी आहे, त्यांना माझा राग आहे, त्यांना माझ्याशी बोलू वाटत नाही, त्यांना माझ्याशी दोन मिनिटं भेटू वाटत नाही। आणि आज जर का ते म्हणतात की जा तू जाऊन उमेदवारी अर्ज भर, ते पण नाही सांगत, कार्यकर्ते सांगतात, ते म्हणले मला बोलायचंच नाही, त्या घनश्याम बापूचा विषयच नाही बोलायचा। 8 तास झाले इथं प्रत्येक कार्यकर्ता त्यांना फोन लावतोय जवळचे, ते म्हणतात त्याच्याशी मला ह्या विषयावर बोलायचं नाही, काय करायचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याने। उद्या मी फॉर्म भरला, उमेदवारी अर्ज दाखल केला, आणि तुम्ही उद्या कसले स्टेटमेंट दिलं, उद्या प्रचाराला वेळ नाही दिला, तर आम्ही काय करायचं, आणि माझ्यासोबत माझं सोडव, ही सर्व जे हजारो बांधव आहेत, सर्व लाखो ओबीसी बांधव, समाज बांधव हजारोंच्या संख्येने आहे, त्यांनी काय करायचं। म्हणजे उद्या ही सगळी आमची अवस्था बघून समोरच्याची ज्याची आम्ही जिरवायला निघालो त्याने आमच्या छाताडावर थया थया नाचायचं होता, काय करायचं आम्ही साहेब, 5 मिनिटं तुम्हाला वेळ नाही, 5 मिनिटं असा मी काय तुमचं नुकसान केलंय का, असं मी तुम्हाला काय त्रास दिलाय की तुम्ही मला म्हणता की तुझ्या मला भेटायला 5 मिनिटं पण नाहीयेत। अजिबात। मग उद्या जर का तिथं 20-25 महिनाभर निवडणुकीसाठी प्रचार करत असताना आमच्यावर प्रसंग ओढवले तर आम्ही काय करायचं, तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही म्हटलं मला बोलायचंच नाही तुझ्याशी, मला तुझ्याशी काही चर्चा करायची नाही, मला तुला भेटायचं पण नाही। अहो साहेब, आज एवढे तळमळीने काम करणारे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं बघून, 8-8 तास बसलेत, काही खाणं बिचाऱ्यांनी खाल्लं पण नाही, मी त्यांना किती वेळ झालं सांगतोय, काहीतरी थोडंफार खाऊन तर खायची पण इच्छा नाही त्यांची, फक्त आम्हाला साहेबांच्या साठी आम्ही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही खाणार पण नाही म्हणले, काही नाही खाल्लं, त्यांनी चहा सुद्धा नाही पिली। हे असे निष्ठावंत कार्यकर्ते आज येऊन बसतायत, आमच्यासारखा छोटा मोठा कार्यकर्ता पण कशासाठी म्हणतोय की आमच्या साहेब जानकर साहेबांवरती ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दाराच्या हात मुळापासून उकडू काढायचे होते आम्हाला। सर्व तालुक्यातून चंद मांडला, सर्व तालुक्यातील सर्व छोटे मोठे गावाचे तालुका लेवलचे सर्व एकत्र झाले, सर्वांची इच्छा होती यावेळेस काहीतरी नवीन घडणार। साहेब आपल्यालाच त्याची काळजी नाही, आपल्याशी गद्दारी केलात आपणच, त्यावेळेस डोळ्यात आपलं पाणी आलं होतं 2019 ज्यावेळेस आपल्याशी गद्दारी झाली, तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या डोळ्यात पाणी होत, तरी देखील आपण निर्णय नाही घेतला, तरी देखील आपण बोलायला तयार नाही त्या तालुक्या बाबतीत, काय करायचं आमच्या सारख्यांनी। माझं सोडा, मी तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण जे पक्षाचे 20-20 वर्ष कार्यकर्ते झिजतायत मरतायत सगळीकडे हिडतायत झेंडे घेऊन पळतायत घराची राख रांगोळी करून घेतली, त्यांनी काय करायचं, काय समजायचं। आणि म्हणून हे मला आज इतक्या रात्री लाईव्ह करावं लागलं, मैदानातून माघार घेणारा घनश्याम बापू हक्के नाहीये, परंतु जर का अशा पद्धतीने जर का काहीतरी वेगळं काहीतरी डावपेचाचं राजकारण चालू असेल, खेळी कोण खेळणार असेल, तर तो डावपेच ती खेळी तुम्हाला नकलाब, हे तुमचे डावपेच आणि हे तुमच्या खेळी ऐकून खेळणार कोण दुसरा असेल उमेदवार तुम्ही बघा, त्याला खुशाल उमेदवारी द्या, तुमच्या म्हणण्याने तो जसा चालू। माझं एकदा मैदानात उतरायचं तर एक तर चितपट करून यायचं नाहीतर निकाल लावून यायचं, उगच काहीतरी नुसतंच लंगोड बांधून जायचं आणि परत माघारी यायचं, लंगोड बांधून जायचं आणि नुसतंच माघारी यायचं, पट हाणून तसलं आम्हाला जमत नाही। आणि म्हणून मी आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, मी रासपच्या बाबतीत सर्वांना सांगितले, रासपचा उमेदवार दौंड तालुक्याचा मी नाही, या जाहीरपणे सांगतो, कारण साहेबांचा पक्ष खूप मोठा आहे, राष्ट्रीय लेवलचा आहे, माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला तो झेपणार नाही, आणि त्यांचे विचार आणि त्यांचं सगळं हे बोलण्याची स्टाईल ही आम्हाला सहन पण होणार नाही, कारण जसे साहेब तुम्ही स्वाभिमानी असताल आमचं खानदानी स्वाभिमानी, आम्ही आमच्या बाप जादांपासून कधी कुणापुढे झुकायची सवय नाही आणि कधी कुणाचा अपमान सहन करून घ्यायची पण सवय नाही, मी माझा खूप अपमान सहन करून घेतला, माझ्या बाबतीत तुम्ही काय काय बोललात तरी मी काही बोललो नाही, शांत बसलोय,
आणि अजून पण सांगतो तुमच्या बाबतीत कधीच चुकीचं वक्तव्य निघणार नाही, कारण तुम्हाला नेते म्हणून मानतो, जातीचे नेते म्हणून, आणि आपले संबंध असेच चांगले राहावेत। तुम्ही उद्या काहीतरी मला बोललात, उद्या निवडणूक राहील बाजूला, पण आपले संबंध तसेच टिकून राहावेत। परंतु दौंडच्या सर्व माझ्या बांधवांना सांगतो, काय होईल ते होईल, पण या गद्दाराला धडा शिकवायला मी शांत बसणार नाही, शिकवणार म्हणजे शिकवणार, आणि हे जाहीरपणे सांगतो, दौंड तालुक्यातून पाडणार म्हणजे पाडणार। मग त्यासाठी काय करायची कसलीही जरूरत लागली तरी या गद्दाराला आमच्या समाजाच्या जीवावरती जो मोठा झाला त्याने आमच्या जातीला मातीत कालवायचं काम केलं, त्याची राख रांगोळी केल्याशिवाय आम्ही पण शांत बसणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हा सर्वांना। ठीक आहे, नाही उमेदवारी मिळाली, नाही काय झालं, काय त्यांच्या मनात आहे मला माहीत नाही, आणि त्यांच्या मनात कुणाला आजपर्यंत कळलेलं नाही जाणकर साहेबांच्या, त्यांच्या मनात काय त्यांनाच माहिती, ते त्यांना लखलाप, त्यांचे विचार माझ्या डोक्याला पटणारे नाहीयेत। आणि त्यामुळं जे सर्वांचं आपल्या उद्देश ध्येय होतं गद्दाराला गाडायचं, ते गाडणार म्हणजे गाडणार। जसं चुकीला क्षमा नाही तसं धनगरांची गद्दारी करणाऱ्याला बिलकुल पण क्षमा नाही। याच्या पुढे धनगर समाजाशी गद्दारी करताना विचार करून प्रत्येकाने महाराष्ट्रात करावं, एवढंच बोलतो। आज आपल्याशी सर्वांशी जास्त संवाद साधायचा नाहीये, सर्वांना दिवाळीच्या आणि सणासुदीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत हे मला सांगायचं होतं, कारण की उद्या 3 वाजता शेवटचं फॉर्म भरायची वेळ आहे। परंतु खूप प्रयत्न केला बांधवांनो, 15 दिवस खूप प्रयत्न केला, खूप म्हणजे मी एवढा भावनिक कधी झालो नाही, पण अक्षरशः तुम्हाला खूप प्रयत्न केला। माझे बांधव सुद्धा म्हणजे मी कदाचित कमी पडलो असेल, पण तालुक्यातले जे निष्ठावंत आहेत ना, जे जातीवर मनापासून ना प्रामाणिकपणे निस्वार्थीपणाने प्रेम करतात, त्यांनी तर रात्रं दिवस काय म्हणजे काहीच नाही, खाणं पिणं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही करायची, इतके वाईट ह्याच्यात त्यांनी प्रयत्न केले। पण ज्यांच्यासाठी करतोय त्यांना त्याची कदर नाहीये, त्यांना त्यांची गरज नाहीये। त्यामुळं त्या दोन तालुक्यातून रासपच्या ज्या काही उमेदवारी आहेत, माझं सर्व उमेदवारी जाहीर करणारे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्वच विनायकजी रुपनर असतील, भैया पिसे असतील, आमचं पप्पू लकडे असेल, किंवा अजून सर्वच आमचे सचिन भाऊगडे, ते सर्वांना माझी आता या लाईव्हच्या माध्यमातून, आमचे बारावकर हर्षवर्धन पण होता, सर्वच होते, सर्वांना माझी आता हात जोडून विनंती आहे, तुम्ही रासपतून उमेदवार दुसरा बघा, साहेबांच्या मर्जीतला बघा, साहेबांशी चर्चा करा, जो साहेबांचं हे सगळं ऐकून घेईन, ते म्हणतील तसा वागेल, तो म्हणेल तेव्हा फॉर्म भरेल, म्हणेल तेव्हा वागणी घेईन, हे असं काहीतरी ते वरतून काहीतरी येत आहेत वेगवेगळे मला ऐकायला, त्यामुळे ते मला जमणार नाही। तुमच्या मर्जीतला बघा, तुमच्या ऐकणाऱ्यातला बघा, फक्त माझा जो शब्द दिलाय मी त्याला धडा शिकवणार गद्दाराला, तो म्हणजे शिकवणार। कदाचित त्याला वाटत असेल मी असं काहीतरी डावपेच खेळून माझं साधून घेईन, ते कदापि शक्य नाही। शाना असेल तर त्याने सावध राहावं, माहिती ना कोणाला बोलतोय तो गद्दार, जो आता मी शाशा पिळून जरा थोडासा राहतो ना, जॅकेट बिकेट घालून त्याला। आणि एकच सांगतो, तालुक्यातल्या या निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही आमच्या बांधवांवर चुकीचं जर का काही केसेस, मारहाण, दमदाटी केली तर याद राखा मग गाठ माझ्याशी, निवडणूक गेली गाढवाच्या ह्याच्यात, तुमचा नाद असा पुरा करीन तुमच्या घरापाशी येऊन, त्यामुळं निवडणूक तुमच्या ताकदीने तुमच्या पद्धतीने लढा। फालतू चाळे करताल, तुम्हाला वाटेल आता उमेदवार नाही मिळालं कोण तिसरा, आता आम्ही नाचतो कसं नाचायचे थया थया, तर तुमच्या पायात घुंगरू बांधून तुम्हाला अख्खी भिंगरी बनून पुढवीन तालुक्यात, एवढंच लक्षात ठेवा। एकाही आमच्या बांधवांवर चुकीचं जर का काही केलं, दमदाटी, मारहाण, काय फालतू चाळे, तर याद राखा म्हणून चालायच्या लायकीचं ठेवणार नाही तुम्हाला, एवढंच सांगतो। आणि इतिहास काढून बघा माझा, बोलतो ना ते पूर्ण करतो।
निवडणूक लढा, तुमचं काय आहे, तुमच्याकडे जे कमवलेलं लई मोठं साम्राज्य ते काय तुमचं लावायचं ते लावा. अत्याचार करताल तर याद रखा माझ्याशी गाठ आहे. एवढंच बोलतो बांधवांनो. जय हिंद, जय मल्हार, जय हरिहर.